दिवसभर खूप दगदग झाली ना तुमची. कुठे गेला होतात तुम्ही? बाहेर होतो, जरा कामात होतो. काय काम होत ते सांगू शकता तुम्ही मला? मनात काही साठवून नसतं ठेवायचं. कोणावर चुकीचे आरोप झाले की मला ते सहन होत नाही. सांगितलं होतं ना तुला, अचानक कुठली माणसं येत आहेत आणि घरातल्या व्यक्तीवर असे आरोप करतायत चुकीचे, आणि ते सिद्ध केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आता शांतनू, तुमच्या जन्मदात्या आईवर एवढा गंभीर आरोप झालाय म्हणून तुम्ही जास्त अस्वस्थ होताय, माहितीये मला. त्यांच्याबद्दलची ओढ, काळजी तुम्ही व्यक्त करू शकत नाही आहात म्हणून तुमची जास्त घुसमट होतीये. तुमचा हा त्रास बघवत नाहीये म्हणून वाईट वाटतंय, पण दुसरीकडे याचा आनंदही आहे की तुम्ही स्वतःहून तुमच्या आईला निर्दोष सिद्ध करण्याचा निश्चय केलाय. हळूहळू का होईना, तुम्ही मायलेक एकमेकांच्या आणखी जवळ येत आहे. तुमच्या दोघांचंही आयुष्य या पुढच्या काळात आणखी सुखाचं आणि समाधानाचं होणार. बघा तुम्ही, बरं वाटत आता. आता आणखी बरं वाटत. जन्म जाई वाया ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाची छाया तुझी समिंदराची मा या मधल्या सगळ्या धावपळीमध्ये आपलं कॉलेजकडे बरंचसं दुर्लक्ष झालेलं आहे. प्रभाकर,
शांतनु, प्रदीप, तुम्हाला काय वाटतं? हो दादा, बरोबर आहे, मलाही असंच वाटतं. तेव्हा घरातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण जरा कॉलेजमध्ये लक्ष देऊया. शांतनु, स्टाफ कडून माझ्या कानावर आलंय की विद्यार्थी तुझ्या लेक्चरची वाट बघतायत. तेव्हा पुन्हा कधीपासून सुरू करतोस तू? मोठे काका, सुरू करायचंय पण मला थोडा वेळ लागेल. आता कशाला वेळ हवाय तुला? अरे झोपेतून तुला उठवलं तरी तू या आवडीच्या विषयावरती तू लेक्चर देऊ शकतो, एवढा हुशार आहेस तू. काय सुपर्णा? हो ना, अगदी बरोबर. नाही पण मी म्हटलं ना, थोडा वेळ लागेल, कारण मी ज्या गोष्टींचा शोध घेतोय त्यासाठी 2-3 दिवस तरी लागतील मला. शांतनु, तू कशासाठी शोधाशोध आणि कष्ट करतोयस? पोलीस काय करायचं ते करतील ना, आणि आदिती निर्दोष आहे असं आपण सांगितलंय ना त्यांना. हवं तर मी वरिष्ठांना फोन करतो, ठीक आहे? पण तू कॉलेजकडे लक्ष दे. नाही मोठे काका, हे जास्त महत्वाचं आहे. आय एम सॉरी. नाही, पोलिसांना त्यांचा तपास करू दे, पण मी आता स्वतः लक्ष घालून हे सगळे आरोप खोटे ते सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. अरे नाश्ता तरी करून जा. नाही नको, येतो. शांतनु, चला मी पण येतो, मला आज पुरा एवढा. आम्ही आवडतो. किती त्रास करून घेतात हे स्वतःच्या जीवाला. कालही दिवसभर बाहेर होते, आताही असं अर्धवट खाऊन निघून गेले. आमच्यातलं नातं आत्ता कुठे जरा बरं होत होतं की तेवढ्यात हे असं. जीवाचा एवढा आटापिटा करतायत खरं, पण हाती काही लागणार आहे की नाही कोणास ठाऊक. मुळात ज्या गोष्टीसाठी एवढे कष्ट घेत आहेत ते, त्याबद्दल मलाच काही खात्रीनं सांगता येणार नाही. एवढे आरोप होत आहेत, पुरावे समोर येत आहेत, तरीही ती व्यक्ती दोषी नाहीत असं कसं म्हणू शकतो आपण? पल्लवी, बाळा तुला किती त्रास होतोय मला कळतंय ग, पण तू जरा शांत राहा, थोडस खाऊन घे. हो कशी शांत राहू मी, सांगा ना तुम्ही. त्यांची अवस्था बघताय ना, रात्रभर धड झोपतही नाहीत ते, दिवसाचे बाहेर फिरत असतात. चाललंय ना काही कळतच नाहीये मला. ते काही नाही, मी शांतनूंना सरळ सांगणार आहे, काही गरज नाहीये एवढे कष्ट घ्यायची. ते पुरावे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवूया आपण, मग त्यातून जे होईल ते स्वीकारता येईल आपल्याला. पल्लवी अगं, आम्ही खूप समजवतो त्याला, पण तो आमचं ऐकतच नाही. बायको म्हणून तू समजवून सांग त्याला, म्हणावं पोलिसांना त्यांचं काम करू दे, तू लक्ष नको घालूस. सांग त्याला. हा हो, मोठ्याही तुम्ही नका काळजी करू, मी बोलेन त्यांच्याशी. Thank you.
मैं कम इन सर। हाँ कम इन। गुड मॉर्निंग सर। व्हेरी गुड मॉर्निंग। तुम्ही पुन्हा इथं? त्या रिक्षावाल्याकडून तुम्हाला काही जास्त माहिती मिळाली नाही का? आता कुणाला घेऊन आलात? नाही साहेब, आज कुणाला घेऊन नाही आलोय। ऍक्च्युली तुमच्याकडून एक माहिती हवी होती। कसली माहिती? साहेब त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी त्या कमलाबाईंना घेऊन आला होता आणि त्यांनी आमच्या घरातल्या एका व्यक्तीवरती हल्ला केल्याचा आरोप केला होता। मला त्या कमलाबाईंचा पत्ता हवाय सर। आय एम सॉरी, असा आमच्या साक्षीदारांचा पत्ता मी तुम्हाला नाही देऊ शकत। आमचा प्रोटोकॉल असतो सर, पोलिसांच्या कामात जास्त ढवळाढवळ करू नका प्लीज। नाही साहेब, मी ढवळाढवळ करत नाही आहे, मी फक्त तुम्ही जी केस सॉल्व करताय त्यात तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतोय। प्लीज साहेब, रिक्वेस्ट आहे। सॉरी, ते शक्य नाही आहे साहेब। हे बघा, मी कायद्याच्या विरोधात काहीही करत नाही आहे, फक्त एका निर्दोष व्यक्तीला यातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय। साहेब संरक्षण आहे, खल निग्रण आहे, हे तुमचंच तत्व आहे ना। मग मी सुद्धा एका व्यक्तीला अचानक आलेल्या संकटातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय। प्लीज साहेब, रिक्वेस्ट करतोय तुम्हाला। हे बघा, माझ्या कुटुंबावरती धडधडीत खोटे आरोप होत आहेत, मी कसं शांत बसायचं सांगा ना तुम्ही। प्लीज मला कोऑपरेट करा साहेब। हे बघा, हवं तर एखादा कॉन्स्टेबल माझ्या बरोबर द्या, पण प्लीज त्या बाईंचा पत्ता द्या मला। प्लीज सर। ठीक आहे, तुम्ही आता एवढं सांगताय तर त्या बाईचा पत्ता मी तुम्हाला देतो। हो, पण कायद्याच्या बाबतीत एक गोष्ट, काही काळजी करू नका साहेब, मी काही चुकीचं वागणार नाही। थँक्यू। चव्हाण, या साहेबांबरोबर त्या बाईच्या घरी जा आणि जाताना आपली एक लेडी कॉन्स्टेबल सोबत घेऊन जा आणि नंतर मला रिपोर्ट करा येऊ। ओके सर, प्लीज। थँक्यू सर। या इन्स्पेक्टर साहेब, आमच्या घरातल्या एका व्यक्तीवरती चुकीचे आरोप झाले आहेत हे आम्हाला सिद्ध करायचंय, पण त्यासाठी तुमचं कोऑपरेशन लागेल। ते त्या दिवशी नाही का तुम्ही त्या बाईना आमच्या घरी घेऊन आला होता ओळख पटवायला? त्यांचा पत्ता मला हवाय। काय चाललंय काय आता का? नाही म्हणजे सूर्यवंशी कुटुंबातील दोन दोन माणसं एकाच बाईचा पत्ता मागतात। दोन दोन माणसं म्हणजे आणखीन कोण आलं होतं? शांतनू सूर्यवंशी। काय? हो, आता आत्ताच येऊन गेले। काय सांगताय काय? हा, त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही त्यांना त्या बाईचा पत्ता दिला। आमचे कॉन्स्टेबलही गेलेत त्यांच्यासोबत त्या बाईंच्या घरी। अरे देवा। त्यात अरे देवा काय? नाही नाही, म्हणजे हो का, असं म्हणायचं होतं मला। ठीक आहे, मी जातो त्यांच्या बरोबर। प्लीज। प्रदीपचा फोन? हा प्रदीप, बोल। हो, मी त्या बाईचा पत्ता शोधायला इकडे पोलीस स्टेशनला आलो होतो। हा, पण इथे शांतनू माझ्या अगोदर येऊन त्या बाईचा पत्ता घेऊन निघून गेला होता। काय? हो, शांतनू तिथे आधीच पोहोचला होता। दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या बाईचा पत्ता कसा मिळवायचा ते मी बघतो, तुम्ही काळजी करू नका। ठेवतो, नंतर करतो फोन तुम्हाला। काय झालं? हा, काय म्हणाले प्रदीप भाऊजी? अगं, त्या बाईचा पत्ता मिळवण्यासाठी मी प्रदीपला पोलीस स्टेशनला पाठवला होता, तो तिथे पोहोचला देखील, पण त्याआधी शांतनू तिथे पोहोचला होता। हो, काय सांगताय काय? शांतनूचं काय डोकं बिकं भिरलंय की काय? म्हणजे मगाशी नाश्ता न करता जो तो निघून गेला, तो तिकडे गेला, आता काय करणार आपण? मी मुद्दा म्हणून तो कॉलेजचा विषय काढला होता त्याच्या समोर आणि तो विषय धुडकावून हा पुरावे शोधण्याच्या मुद्द्यावरती ठाम राहिला। बघितलंस ना, असा वागतो तो। छे,
तो जाताना ना त्याला अडवायला हवं होतं. निदान त्याच्यावर नजर तरी ठेवायला हवी होती. अहो पण तो आता त्या बाईच्या घरी गेला आणि त्या बाईने त्याला खरं सगळं सांगितलं तर? चला दाखवतो एक मिनिट. जैन सर. पोलीस आले तिकडे तुझ्या दाराशी. पोलीस? हे बघ, ते तुला काही बाई प्रश्न विचारतील पण मी सांगतोय तीच उत्तर त्यांना द्यायची, कळलं? हे घे पैसे. पोलिसांना सांगायचं की त्या दिवशी तू ज्या बाईकडे बोट दाखवलंस ना, तीच बाई गुन्ह्याच्या ठिकाणी होती आणि तिनेच हल्ला केला, कळलं? नाही नाही, मला या भानगडीत पाडू नका. मला नाही जमायचं हे समज. हे घ्या तुमचे पैसे. फोन नको तर डोक्याला ताप करून घेईल. नग म्हटलं ना, तुम्ही जा इथन. गुड. घे, मी सांगितलं तेच सांगायचं. कोण तुम्ही? ओळखलं मी. वय वय, ओळखलं ओळखलं, पण तुम्ही इथं कसे पाय आलात? मला थोडस बोलायचंय तुमच्याशी, महत्वाचं. माझ्याशी बोलायचंय? काय बोलायचंय? आणि हे असं पोलिसांना घेऊन आलात? तुम्हाला काय मी तोड डाकू वाटलं? हे बघा, तुम्ही असं काही जबरदस्ती करणार असाल ना तर मी काय ऐकून घ्यायची नाही. मॅडम प्लीज, गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला कुणी चोर वगैरे काही समजत नाही. ज्या दिवशी ही घटना घडली त्या ठिकाणचा तुम्ही एकमेव साक्षीदार आहात, त्यामुळे तुम्ही खूप महत्वाचे आहात. तुम्हाला कुठलाही धोका होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय. मला कसला आलाय धोका? मी काही चुकीचं केलंय? अहो चुकीचं? हे बघा मॅडम, मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आला होता, त्या दिवशी तुम्ही एका बाईंकडे बोट दाखवलं, तुम्ही नक्की त्यांना त्या ठिकाणी बघितलं होतं? नक्की काय बघितलं होतं तुम्ही? म्हणजे काय झालं होतं? त्यांच्या हातात कुठलं शस्त्र होतं का? सांगा ना, काय बघितलं होतं? हे बघा साहेब, तुमच्या मोठ्या लोकांच्या भानगडीत मला पडायचं नाही. तुम्ही लय गरिबांना त्रास देता बघा. जा बरं तुम्ही इथून. प्लीज असं म्हणू नका. तुम्हाला सांगितलं ना, मला काय बी ठाव नाही. तुम्ही जावा बरं. हे बघा, असं दाराशी परत आलात ना तर मी आज पोलीस कंप्लेंट करील तुमची. ओ हवालदार साहेब, सांगा बरं या साहेबांनी. हे पैसेवाले लोक ना गरिबांना लय चळतात. जावा बरं इथून तुम्ही. अहो मॅडम, असं काय करताय? प्लीज तवण साहेब, प्लीज तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघता का? तुम्हाला सांगतील त्या कदाचित. नाही साहेब, त्याची इच्छा नसेल तर आपण त्याच्याशी बोलू शकत नाही. चला साहेब तुम्ही. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला.
तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.